तुला सांगतोय माझं हात असे शिवशत होते का नाही की काय सांगू तुला मर्दा खरं सांगतोय त्या टायमाला हातात घेतलेले कामगारी ध्यानात आले म्हणून गप बसलो ग एक असते बघ साहेब स्वतःच्या विजयापेक्षा महत्वाचं असते ते आपल्या घरच्या माणसांची खुशाली तूच रे भावा एकच भाव आहेस बघ आपला त्याला माझी कळकळ कळते नाहीतर तुझ्या त्या अंजली वहिनी हा त्यांना काय बी कळत नाही बघ त्यांना पटतच नाही मी राणा असते इथे मर्दा तुला माहित आहे मी त्यासनी म्हणलं की आपली माणसं तर लगेच काय म्हणलं माहित आहे आपली नाही आमची आता मर्दा तूच सांग हे बरोबर असते काय असते काय बरोबर तुला सांगतोय अरे अंजली बाईसने पटतच नाही की मी राणा असते ते नाही पण मी त्यासनी पटू बी देत नाही बघ त्यासनी नाही पटत हेच चांगलं असते पण एकदा का त्यासनी पटलं की मी राणा मग काय खरं नाही पण साहेबराव या असल्या हरण्यामध्ये लई भारी मजा असते बघ काय तर मोठं करायचं असं हे असं करणं फागे साहेबराव ते झाली बघ माझी आंघोळ म्हणजे काय करायचं या रानाचं काही कळण झाले मर्दा हेच तर टाकत डॉप फेल चाललाय आपला आणि तळडीचा विश्वास बी त्यात तो साहेब माग लागलाय कधी डील करणार कधी जमीन मिळवून देणार म्हणून मग करून टाका की डील अरे कसे डील करणार त्या जमिनीच्या पेपरचं काम त्या राणाला दिलंय ना तारडीनं मग आता आता काय नाही पहिल्यांदा त्या तारडीचा विश्वास बसला पाहिजे की हो राणाच आहे म्हणून मग त्या जमिनीच्या पेपरचं काम आपल्याकडे मग काय रे आपण गावात धुडकूस घालू आणि पेपर गोळा करू पण तारडीचा विश्वास बसला पाहिजे की तो राणाच आहे पप्प्याचा समजा पहिली साहेबांचा विश्वास बसला आणि आपल्याला जबाबदारी दिली पेपरची तरी बी राणा गावात असताना आपल्याला हे धुडगूस घालू दिल का पंड्या काय आहे त्या राणाच म्हातार आहे की नाही ते ताडीच्या ताब्यात आहे जोवर आब्या ताब्यात आहे तोवर राणा ताब्यात आहे पण हे सर्किट ताडीला कळलं पाहिजे ना शेतान का नाम लिहावर शेतान हजर तायडीचा फोन आहे हा तायडी बोल पप्या तुला तो राजा आहे की राणा आहे याचा डाऊट आहे ना बघ खात्री आहे माझी पण आम्हाला नाहीये आता मी खात्री तुझी कशी पटवून देऊ ग त्यासाठीच फोन केलाय तुला आत्ताच्या आत्ता तलावाजवळ जा तो राणा आहे की राजा आहे याची खात्री तुला आणि आम्हाला दोघांना बी भीत पोच लवकर तू हा हा पोचतो पंड्या आपल्याला पटकन तलावाजवळ जायचंय ताईडीला डाऊट आलाय काहीतरी तो राणा आहे का राजा आहे असं काहीतरी
आज तो डाउट आहे की नाही आपण क्लियरच करून टाकू. चला चला. खरंच तू राणाजी नाहीयेस? अजिबात नाही. आणि तसं बी ते सगळ्या गावासमोर तुम्ही म्हणलेलं असते की मी राणा नसते म्हणून. आणि मला असं ते इथे एकटं बोलून तुम्ही ते काय म्हणताव ते लग्नाचं प्रेम घ्या असं कसं म्हणताव तुम्ही? कारण मला वाटतंय की तुम्ही राणाजी आहात. तुम्ही इल्ले मी राणा नसते राजा असते बघा. आणि मला ते अडकवण्याचा प्रयत्न करू नका बघा. मी अजिबात अडकत नसते. मी राणा नाही राजा असते. आता काय कोणी काय बी म्हणते तो राणाच आहे. मी फक्त तुम्हाला काही कळतच अहो तो राणा तिकडे तोंडावर धडधडीत खोट बोलायला आहे. मग तुम्हाला फोनवर खोटं सांगायला काय झालं होत? किड पडल्या डोसक्यात माझ्या. काय चालणार झाले? आपण चलूया. चला. राणा तू राणाच आहेस. काय काय झालं राणा? राणा भाऊजी काय झालं? ए अंजलीनं मला ते तलावर बोलवलं होतं बघा. ते मला वाटलं मी ते इतके दिवस ते पटवत आहे हे तिला पटलं असेल. पण तुम्हाला सांगते ही बाई म्हणजे लई डेंजर बघा. नाही नाही ते तुम्ही सांगता तेच बरोबर आहे. ही बाई लई चॅप्टर असते. तू आधी आम्हाला एक सांग, तू तिला राणा नाही असं का सांगितलंस? ते मी कसं सांगितलं माहितीये का? मी तिला म्हणलं मी राणा नाही आणि ती मला म्हणत होती की तू राणाजीस. ते याच्यामध्ये जरा वादावाद झाली बघा. अच्छा. हा पण ते तुम्ही टेन्शन घ्यायचं नसते बघा. राजा असते की आणि आता कसं आहे ते सगळं बॉर्डरवर आलेलं असते बघा. ते लवकरात लवकर मी तिला पटवून सोडत असते बघा की मी राणा असते म्हणून. वय पण आता जे काय करायचं ते लवकरात लवकर करायला पाहिजे. समजलं? एक मिनिट. काय ते मी अंजलीला तलावावर काय म्हणलं ते तुम्हाला कसं कळलं? राजा नाही ते म्हणजे तुम्ही माझ्यावर नजर ठेवून असता की हो म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास आहे. नाही ते बस झालं बघा. ते आता मी इथे काय थांबत नसते. तुम्ही उद्या माझ्या ते पैसे तयार ठेवा. तुटत असते बघा. झालं? अरे हे बघ आमचं काहीच नाही. ते पप्प्यानं आमासनी फोन केलता. पण तू काय काळजी करू नकास. आम्ही फुल्ल इज्जत काढल्या त्याची. फुल्ल इज्जत काय ठेवलं नाही. तुझा विश्वास आहे ना आमच्यावर मग बस तू कामाला लाग. पण परत जर डाऊट खाल्ला तर मी सरळ निघून जात असते बघा. अरे नाही नाही आम्ही डाऊट घेतलाच नाही. सांगायलोय का नाही? बरं तू बी आराम कर आता. दम लागेल. वहिनी तुमचाच डाऊट तुमच्यावरच उलटवला. इथनं पुढं बी असंच होणार. ह्या संध्यामध्ये अंजली बाईसने दुखावलं त्याचं काय? बाप्पा अंजली बाईसनी विश्वासात घ्यायचा टाइम आलाय. सॉरी राणाजी मी चुकले. कोणाला तरी दुसऱ्यालाच मी तुम्ही समजून बसले. तुमच्यासाठी मी इतकी वेडी झाली ना की त्या खोटारड्या माणसाला तुम्ही समजले. खूप मोठं पाप झालं माझ्याकडनं.
मला माफ करा प्लीज, खरंच चुकले मी, मला माफ करा. चुकच नाही तर माफ कसं करणार? आता तुम्ही राणाजी आहात. इल्ल ते मी खाली झोपते बघा, ते तुमचा काठीचा मार विसरला नसते मी, ते लई चोपलेलं असते तुम्ही मला. ते लई वाईट बायको माझ्या पदरी पडलेलं असते बघा. ते बायको नवऱ्याला मारते. तुम्ही पण काय कमी आगाऊपणा केलात का? तुम्ही मला काय काय बोलत होता, मारकी म्हणी ती बाई वगैरे तेव्हा. मग काय खोटं बोललं असते मी? नाही नाही, ते राजा म्हणून बोलले नसते बघा. मी पण राजा म्हणूनच मारलं, राणाजी म्हणून नाही. आपण आता मी राणा असते ते खोलीमध्ये, ते विसरला काय तुम्ही? किती बदललाय तो तुम्ही. नाही पण हा बदल चांगलाय. आता तुम्ही आधी सारखंच बोला, ते करताव बसताव असं काही म्हणू नका. हे काय घातलंय सगळं? हे सगळं असतंय म्हणून वहिनींना माझ्यावर डाऊट आलेला नसते. जोवर त्यासनी धडा शिकवत नसते तोवर मी असंच राहत असते बघ. तुम्ही नव्हता ते 2 वर्ष खूप वाईट गेली. तुम्ही गेलात मग आबा सूरज भाऊजींच ते तस 1 मिनिट सुद्धा करमत नव्हतं मला. जाऊबाईंनी तर अक्षरशः घराची आणि गावाची वाट लावली. पण तुम्ही ते सरपंच पद सोडायला नाही पाहिजे होतं बघ. मी तर खरंच जीवच देणार होते. पण मग गोदाक्का आणि लाडूकडे बघितलं आणि थांबले. जगण्यात काहीच अर्थ वाटत नव्हता, फक्त जगायचं म्हणून जगत होते. हे कळतंय मला. इथन पुढं मी तुम्हाला कसलाच ताप होऊ देणार नाही. शब्द आहे राणाचा, मी आपलं लग्नाचं प्रेम निभावणार. मी सुद्धा आपलं लग्नाचं प्रेम निभावत असताव. अयो शिकला कि हो तुम्ही? मग शिक्षिका आहे मी. चालते की राजा. चला आज प्रसादाची तयारी मी करते. सर का गोदा का? असं मी करते. अव तर होत आलंय की? अहो हो, पण जेवढं राहिलं तेवढं मी करते. तुम्ही जा आराम करा. अव आराम कशाला, माझं कामच आहे ते. आपलं आपण मिळून करूया. आज लई खुश दिसते आज. इतनं पुढं मी तुमच्यासाठी राजात असते बघ. जोवर आभा सापडत नाही तोवर मला हे सोंग करायच लागणार. तुझ्या त्याने राणातला वाद मिटला वाटत. नाही गोदाक्का, आणि ते राणाजी नाही आहे. तो आल्यापासून तू अशीच म्हणतेस, पण गेल्या काही दिवसात तुमच्यातला वाद कमी झालाय बघ. आणि आता दोघं संगत फिरायला बी जायला लागले. आता तर तू लई खुशीत दिसतेस. तुला पटलं नव्हतं राणा आहे म्हणून? नाही नाही, ते राणाजी नाही आहेत. बघ तो वरन ते वर आली. तुझा चेहराच सांगतोय तो राणाच आहे. नाही नाही गोदाक्का. काय नाही, खरं खरं सांग. काय झालं, काही हवंय का? ते ताई साहेबांचा नाश्ता आणि विसर्जनाची तयारी होत आली हे बी सांगायचं होत. ठीक आहे, पाठवते मी. हा
राणा कल्चरच टॉर्चरिंग सुरू झाली बर का ऐक हा पण होऊ द्या ते सगळ्या पावत्या पापाच्या पाटल्या गेल्या पाहिजेत बघ बंड जरा बघ साहेबाजी बघ सावकाश बघा फुक जरा फुक जरा बघ सावकाश बघ फुक जरा होऊ द्या ते मी काय म्हणते ते आज प्रसाद ते साहेबांच्या हातात न वाटून देऊ आपण असं मी काल म्हणत होतो मला ते मला प्रसाद लय वाटू वाटते म्हणून आणि ते देवाचा आशीर्वाद बी मिळते मी काय म्हणते ते साहेबांचं मन खुश करून टाकू आणि आपण आपला फायदा करून घेऊ काय बी काळजी करू नका बघा गोदा का गोदा का इकडे इकडे हाय की प्रसाद हाय हाय साहेब साहेब हे बघा अजून एक गावचं कल्चर याला म्हणतात प्रसाद यो तुम्ही तुमच्या हाताने वाटायचा जरा 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 काय गरम आहे गरम अयो 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 काय करता तुम्ही बाप बाप लागेल की तुम्हाला साहेब कसं असते बाप असते बघा ते प्रसाद असा खाली ठेवायचं नसते एकदा का प्रसाद हातात घेतला की घेतला हा बरोबर ते खाली ठेवायचं नसते बघा बापदा ते काय करता तुम्ही ते तुम्हाला माहित असते की आपल्या गावचं कल्चर जरा थांबायचं की बघायचं की ते गार असते का गरम तुम्ही लगेच देऊन टाकलं आता पाप लागलं असतं की साहेबांना परेश पाटील तुम्ही मला नेहमी अर्धवट माहिती देता काय झालं हेच म्हणते मी म्हणून मी तुम्हाला सांगत असते की ते मला विचारत जाव म्हणून मी शिकवत असते तुम्हाला ते गावचं कल्चर तिथे इकडं ते मी आता देवाला सांगते बघा की आमच्या साहेबांकडून चुकूनच चूक झाली बघा ते माफ करून सोड म्हणून आता ते मोठं पाप लागलं असतं किंवा तुम्हाला बर चला आता आरती करून घेऊया राणा ती गरम असत ते म्हणजे असं करतात गरम गरम ठेवायचं पापी पापी सर होय की नाही हो ए भाऊदा अंजली बाईंची डेअरिंग गोत्यात आणणार आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती
मग मी जे सांगते ते ऐकायचं बघ. ते कोण असते मी कोण ते शर्ट काढ. नाही मोठा भाऊ मोठा. आणि तू कोणाचा माणूस आहे तुझा एकदम बेस्ट बघ. मग आता गप चुप दवंडी पेटवून सोडायची कसे ऐका हो ऐका मस्त भाई बसा बसतो. माननीय परेश पाटील गाडी सर ते सुरू करायचे. ऐका हो ऐका ऐका हो ऐका. मी नाही ऐका हो ऐका ऐका हो ऐका. ज्यांच्या ज्यांच्या जमिनी नंदिता गायकवाड यांच्याकडे गहाण आहेत त्यांनी त्यांनी समध्यांनी सकाळी वाड्यावर पोचायचं आहे. त्यांची कर्जमाफी करून त्यांच्या त्यांच्या जमिनी नंदिता गायकवाड परत देणार आहेत. हो ऐका हो ऐका ऐका हो ऐका ऐका हो ऐका. ही काय जादू म्हणायची की बाई कशी काय तयार झाली. ही सगळी रानादाची जादू. रानादा आल्यापासून गावात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागल्यात बघ. रानादा असल्यावर सगळं चांगलंच होणार की. वय वय चला आता जाऊया. पहिणी ते बघा आले सगळे. ते आता एक साडी आणि एक दागिन्याचा बॉक्स देऊन टाका बघा मस्त पैकी. या काहीतरी द्या की काहीतरी घ्या. राजानं आमच्याकडनं आमचे समधे दागिने पैसे आमच्या साड्या समध गावकऱ्यांना वाटायला लावलं म्हणजे तिचं स्वप्न पडलं आम्हाला. पण असं गांजार स्वप्न का पडलं असेल आम्हाला. तुम्ही तर राजाच्या नादाला लागून चूक तर करत नाही ना. क्यों नव्हता तर आपली 2 वर्ष केवढी भारी गेली हो आरामात गेली. आता समध हातात निसटल्यासारखं वाटायलंय. नाही चंदे जे काय मिळवलं होतं ते 2 वर्षात उधळवलंय. आता नव्याने जर काय मिळवलं नाही तर काय खरं नाही बघ. काही बी करून ही इस्टेट आमच्या नावावर झालीच पाहिजे आणि ती हो राजा करून देणार.
अगं पर ताई साहेब हे बघ आम्हास्ती काय त्याच्या संगत लगाव बिगाव नाही पण जवर आमचं काम होत नाही तवर त्याच्या संगत गोड बोलावंच लागल आता आज काय होतंय ते बघू नाहीतर राणा सारखाच याचा बी बंदोबस्त करू हे भंड्या भंड्या अरे बरं झालं इथंच भेट असते बरं हे घे हे काय पप्याचा डबा तुझं काम आणि मला सांगायला आहे हे बघ कबूल केलं होतं म्हणून द्यावे नसल द्यायचं तर राहू दे मला काय आज तसं बी आता पप्याचा काय गावात वट राहिले नाही चल मी जातो थांब थांब की तू बी असं करणार होय आता तू भाव खायला लागलायस तर मी काय करू सांगतो मी तसं पप्याचा अरे थांब 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 की इथं मी डोक्याला हात लावून बसलो त्याचं काय वाटत नाही का तुला आणि तू आमचाच माणूस आहेस ना जरा अडचणीत सापडलेल्या माणसाला असं करते तो अडचण मग कसली अडचण अरे त्या साहेबाला खुश करायसाठी पप्याद्यानं लावणी ठेवाय सांगितली लावणी अरे मग एक नंबर का माहिती आणि मग असं डोक्याला जाऊन शिट्ट्यावाजो अख्ख्या गावभर टांग 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 झालं म्हणजे अरे टांग 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 च्या लाडक्या बाई कुठं आणायची अरे बरं झालं तू आलास ते राणादा पप्याचा लय अडचणीत आहे त्याला जरा तुझी मदत पाहिजे होती काय हे आज रात्रीला लावणीचा कार्यक्रम करायचा म्हणतोय जे सच्याकडे अरे ह्याच्यामुळे पप्या तो गोत्यात आलाय तू ह्याला सांगायलायस होय दुसरी कोण माहिती आहे का लावणीवाली ती मागच्या टायमाची रे तिनं बी पप्यादाला गोत्यात आणलंय दुसरी कोण तर सांग दुसरं 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 हे पप्याचा डबा तू दे आम्ही लावणीवाली बघतो तोपर्यंत अरे पर नाही नाही आता तू पप्याचा डबा द्या गेल्यावर मग लावणीवाली कोण बघणार हे बघ मी डबा पोच करतो खरेदी लावणीवाली तेवढी फिक्स करायचं काय आज रात्रीला मिळणार आणि तू आजोबा काय प्लॅन आहे आजची रात या फॅक्टरीवाल्याची शेवटची रात असणार आपल्या गावातली बघ अरे वा 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 बेस्ट बघ पण त्यासाठी एक करायला लागते बघ काय आज लवकर आलात टाइम पडत नाहीये वाटत ते बघ ते लाडू कुठे आहे लाडू घरात नकोय वाटत मी कुठं असं म्हणलंय म्हणला नसला तरी तुमच्या मनातलं बरोबर कळत मला आगाऊपणा करायचा नाही हे तर जरा करायच लागणार आहे बघा ते पर्याय नसतंय माझ्याकडे नाही नाही अजिबात नाही असं कसं म्हणता तुम्ही ते मी म्हणलं की माझ्याकडे काय पर्याय नसतंय म्हणून मी नाही म्हणाले ना जा तुम्ही लाडू येईल खोलीत मग येऊ दे की त्याला काय होत बापरे काय माणूस आहे हा दोन वर्षात एवढा बदल झालाय तुमचा फक्त एकदा मला नाही नाही ते माझं ऐकून तर घ्या मग ते साडी चोळी देऊन सोडा की म्हणजे कसं असतंय बघा ते जाताना घेऊन गेलं बरं काय साडी चोळी होय कोणाला ते तुम्ही द्या तर कोणाला द्यायचे ते त्या लावणीवाल्या बाईंना द्यायचे मग काय अहो दोन वर्षात हा असा बदल झालाय तुमच्यात तुम्ही तुमच्या तोंडाने मला सांगताय की तुम्ही लावणी बघायला चाललाय लाज नाही वाटत तुम्हाला कोण आहे लावणीवाली बाई इल्ले ये भाई नाही ती लावणीवाला ताई ते मी तिला बहीण म्हणलं होत अच्छा आता मी बोलल्यावर लगेच तुमची बहीण झाली
नाही ते खरंच सांगते मी ते कसं असतंय बघा ते काम फक्त करायचं असते तर त्या लावणीवाल्या ताईंची मदत लागत असते मग कसली काय मदत करणार आहे बघा ते फॅक्टरीवाला साहेबाला ते आजच्याच ते गावातून हकलवायचं असते बघा पण त्यासाठी त्या लावणीवाला ताईची गरज असते मला नक्की ताई सांगितलं की मी ते मागच्या टायमालाच मग ताई म्हणलं होतं तर मग ताईच झाल्या की जे कराल ते नीट जपून करा ते टेन्शन घ्यायचं नसतंय बघा राजा असते ते बघा शी काय म्हणलं तुम्ही ते कसला आगाऊपणा करू नका आणि नेमकं कशा उशीर होतोय तुम्हाला नेमकं उशीर होतोय